विद्यार्थी मित्र वाचत असेल आपण युनिट 4 सुरू करणार आहोत. युनिट 1 मध्ये आपला समाजशास्त्राचा अर्थस्वरूप अगदी महत्वाचा आहे. युनिट 2 मध्ये आपला समाजशास्त्राच्या अध्ययनाचे दृष्टिकोन झाले आणि युनिट 3 मध्ये समाज समूह समुदाय या संकल्पना झाल्या. त्यामध्ये प्राथमिक समूह दुय्यम समूह आणि सामाजिक समूह असतो. आता त्याच्यानंतरचं जे युनिट आहे युनिट 4 त्याच्यामध्ये सामाजिक दर्जा आणि त्याचे प्रकार त्याचा पहिला भाग. नंतर जमा या सामाजिक संस्था ते पुढे पाहतो. तर युनिट 4 मध्ये पहिला प्रश्न आहे सामाजिक दर्जा म्हणजे काय. तर प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला दर्जा असतो आणि दर्जा हा त्या व्यक्तीला मिळालेलं स्थान असतं समाजामध्ये. म्हणजे त्या व्यक्तीचं समाजात काय स्थान आहे त्याच्यानुसार त्या व्यक्तीला दर्जा मिळत असतो. म्हणजे तुम्ही कोणते खो खो जर खेळत असाल तर खो खो मध्ये त्याच्यामध्ये 6 खेळाडू असतात. त्यांचा प्रत्येकाचा दर्जा वेगळा असतो. फुटबॉल असेल तर फुटबॉल मध्ये गोलकीपर एक असतो. त्याच्यानंतर मधात खेळणारे लोक असतात आणि कॉर्नर किक मारणारे काही लोक असतात. म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येकाचा दर्जा वेगळा असतो. क्रिकेट म्हणजे सगळे खेळ जरी असले तर क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्याला वेगळे पण दिसत असतं. की सगळेच गोलंदाज नसतात. काही गोलंदाज असतात, काही फलंदाज असतात, काही यष्टीरक्षक असतात, काही फिल्डर असतात. असा प्रत्येकाचा दर्जा वेगळा असतो. तसं समाजामध्ये सुद्धा प्रत्येकाचा दर्जा वेगळा असतो आणि तो दर्जा त्या व्यक्तीला समाजात जे काही स्थान असतं त्याच्यानुसार मिळत असतो. तर दर्जा आणि भूमिका ह्या संकल्पना समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना आहे हे आपल्याला सुरुवातीपासून माहीत असणं गरजेचं आहे. तर दर्जा नेमकं काय म्हणायचं. समाजामध्ये एखाद्या समाजामध्ये विशिष्ट काळी व्यक्तीला जे स्थान प्राप्त होतं त्याला दर्जा असं म्हणतात असं राल्फ विंटन नावाचा समाजशास्त्रज्ञ म्हणत असतो. मी समाजात जीवन जगत असताना व्यक्तीला विशिष्ट काळ हा शब्द त्याला खूप योग्य पद्धतीने वापरला आहे. की आज मला जो दर्जा आहे तो कायम राहणार नाही. त्याला विशिष्ट काळात त्याला म्हटलं ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे राल्फ विंटन काय म्हणतो समाजात विशिष्ट काळामध्ये व्यक्तीला जो दर्जा प्राप्त होतो समाजात एखाद्या व्यक्तीला विशिष्ट स्थान प्राप्त होतो त्याला दर्जा असं म्हणतात असं म्हणतो. म्हणजे सचिन तेंडुलकर हा क्रिकेटर आहे परंतु तो आज माजी क्रिकेटर आहे. काळ संपला क्रिकेटरचा हा काळ जसा संपला आज तो माजी क्रिकेटर आहे. म्हणजे माझ्याकडे प्राचार्यपद होतं परंतु आज मी रिटायर झालो काळ संपला आज मी सर्वसामान्य नागरिक आहे आज मी प्राचार्य नाही. म्हणजे विशिष्ट काळी व्यक्तीला जे स्थान प्राप्त होत असतं म्हणजे काळ बदलला की तुमचा दर्जा बदलत असतो. म्हणजे सुरुवातीला तुम्ही मुलगा मुलगी हा दर्जा असतो नंतर प्रौढ नागरिक त्याच्यानंतर मृत आणि नंतर नष्ट झाले. प्रत्येक वेळी तुमचा दर्जा बदलत जात आहे. लहान मूल हा दर्जा कायम राहत नाही. तुमचं वय वाढलं दर्जा बदल. तर या पद्धतीनं क्रिकेटमध्ये जसे वेगळ्या पद्धतीचे लोक असतात फुटबॉलमध्ये वेगळ्या पद्धतीचे लोक असतात तसं समाजामध्ये. त्याच्यानंतर दुसरा आहे हॅरी जॉन्सन नावाचा समाजकर्मी आहे तो म्हणतो की दर्जा हा हक्क दर्शवतो. दर्जा हा हक्क दर्शवतो असं तो म्हणत असतो. सोपी व्याख्या करत असतो. म्हणजे तुमचा दर्जा तुमचं स्थान आहे विद्यार्थी आणि त्यात तुमचं विद्यार्थी स्थान असल्यामुळे तुमचा हक्क काय सांगते की विद्यार्थी तुम्ही आमच्या आम्हाला पुस्तक मिळत नाहीत ते तुम्ही मागणी करत आहात. आम्हाला आय कार्ड मिळत नाही ते तुम्ही मागणी करत आहात. आम्हाला बोनाफाईड मिळत नाही जे तुमचं हक्क सांगते की आम्हाला बोनाफाईड द्या का तर आमचं मी एक पुस्तकाला ऍडमिशन आहे. म्हणजे या पद्धतीनं दर्जा हा हक्क दर्शवत असतो. आणि दुसरी तिसरी जी व्याख्या आहे ती पहिल्या व्याख्येसारखीच आहे की यंग आणि मॅन नावाचे दोन समाज झाले ते म्हणतात समाज रचनेमध्ये व्यक्तीला जे स्थान प्राप्त होत असतं त्याला दर्जा असतो. म्हणजे समाज रचना ही व्यापक स्वरूपाची आहे. सामाजिक संरचनेमध्ये आपण पाहिला त्याच्यामध्ये गुंतागुंत असते आणि एक समाज व्यवस्था असते एकंदरीत संघटित व्यवस्था असते. याच्यामध्ये समाज संरचनेमध्ये व्यक्तीला जे स्थान प्राप्त होतं त्याला दर्जा असं म्हणतात. तर या समाज संरचनेमध्ये प्रत्येक व्यक्तीला वेगळं स्थान प्राप्त झालं आहे आणि ते स्थान म्हणजे त्या व्यक्तीचा असलेला दर्जा. या पद्धतीनं दर्जा म्हणजे काय पाहिल्यानंतर दर्जाचे दोन प्रकार आहेत आर्थिक दर्जा आणि आर्थिक दर्जा. तर आर्थिक दर्जामध्ये व्यक्तीला काहीच करावं लागत नाही. व्यक्तीला जन्मजात तो दर्जा मिळत असतो.
जन्माला आला व्यक्ती की त्याला तो काहीतरी दर्जा मिळत असतो आणि त्या दर्जाला आर्थिक दर्जा म्हणतात. हा दर्जा मिळवण्यासाठी आपल्याला कोणताही प्रयत्न करावा लागत नाही, कोणतेही कष्ट करावा लागत नाही, कोणत्याही प्रकारचं शिक्षण घ्यावं लागत नाही. जो सहजतेनं आपल्याला उपलब्ध होत असतो दर्जा, त्या दर्जाला आर्थिक दर्जा असतो. आता पुस्तकामध्ये आपल्या पहिलं लिंग आहे, दुसरं वय आहे, तिसरं वंश आहे आणि चौथा अर्थसंबंध आहे. खाली बरी झाल्यावर काही फरक पडत नाही, ज्याचं त्याचं विश्लेषण तुम्ही नीट लिहिलं तरी चालते. तर याच्यामध्ये वयानुसार समाज व्यवस्थेमध्ये व्यक्तीला विशिष्ट काळी जे म्हटलंय तसं तिथं वय आहे. म्हणजे वयानुसार व्यक्तीचा दर्जा बदलत असतो. म्हणजे व्यक्तीचा एखाद्या कुटुंबामध्ये जन्म झाला आणि व्यक्तीचा कुटुंबात जन्म झाला की त्याचं वय 0 ते 5 वर्ष आहे तर त्याचा दर्जा मुलाचा आहे. तो जर मार्गदर्शक शिक्षण घ्यायला गेला तर त्याचा दर्जा विद्यार्थ्याचा आहे. त्याचं लग्न झालं तर तो एक पालक आहे, कुटुंब प्रमुख आहे, त्याचा दर्जा बदलला. आणि तो जर ज्येष्ठ नागरिक झाला, 70 झाला, तर तो घरातला एक ज्येष्ठ नागरिक आहे, वृद्ध व्यक्ती आहे. म्हणजे त्याच्या दर्जामध्ये सतत बदल होतो. म्हणजे कुटुंबामध्ये मुलगा असतो, त्याची मुलं असतात, त्याचे वडील असतात, त्याचे आजोबा असतात, या प्रत्येकाचा दर्जा वेगळा आहे, सगळ्याचा दर्जा सारखा नाही. आणि त्या दर्जा हक्क दर्शवतो असं म्हणत असतो. तसंच इथं प्रत्येकाचा दर्जा वेगळा असल्यामुळे प्रत्येकाचा हक्क वेगळा आहे. मुलगा हा त्याच्या वस्तू मागणार आहे. जो कुटुंब प्रमुख आहे पिता, त्याला कुटुंबाच्या गरजा पूर्ण करायच्या आहे. आणि कुटुंबातला जो ज्येष्ठ नागरिक आहे त्याला कुटुंबाला मार्गदर्शन करायचं आहे. म्हणजे प्रत्येकाचं कर्तव्य वेगळं आहे. दुसरी गोष्ट आहे की वंशानुसार व्यक्तीचा दर्जा ठरवत असतो. की जगामध्ये 6 वंशाचे लोक राहत असतात. जगामध्ये संपूर्ण मानवजातीचं जर विश्लेषण करायचं झालं तर ते सगळे मानवजातीकडे लोक 6 वंशाचे आहेत. पोट्रो, निग्रिटो, ऑस्ट्रोलाइट, मंगोलाइट, द्रविडियन आणि आणखी एक वंश आहे. त्या 6 वंशामध्येच लोकांचं विभाजन होत असतं. यापैकी कोणत्या तरी वंशाचे लोक असतात आणि त्या वंशाची एक ठळक वैशिष्ट्य असतात की या वंशाचे लोक कोणते आहेत. मी चायनामधले लोक कोणते आहेत, भारतातले लोक कोणते आहेत, आफ्रिकेतले लोक कोणते आहेत, मग त्यानुसार व्यक्तीला जो दर्जा मिळत असतो त्या दर्जानाच आर्थिक दर्जा असं म्हणतात. म्हणजे कृष्णवर्णीय जे लोक आहेत काळे, त्याला निग्रो असं म्हणत असतो. आणि त्याच देशामध्ये दुसरे काही गोरे लोक असतात, काळे गोरे हा वंशाच्या आधारे ठरवलेला दर्जा आहे. म्हणजे गोऱ्या लोकांना वरिष्ठ दर्जा भेटला आणि काळ्या लोकांना कनिष्ठ दर्जा भेटला, हे आर्थिक दर्जाचं उदाहरण. त्याच्यासाठी त्यांनी काही फारसं केलं नाही, त्या वंशाचीच ओळख आहे. परंतु समाजामध्ये त्यांना प्रतिष्ठा मिळाली आणि एकाला कनिष्ठ भूमिका मिळाली. दुसरी गोष्ट आत्मसंबंध. म्हणजे आत्मसंबंधानुसार व्यक्तीचा दर्जा बदलत असतो. म्हणजे समाजामध्ये जीवन जगत असताना जे आपले जे नातेसंबंध असतात त्या नातेसंबंधामध्ये जे काही आत्मसंबंध असतात त्या आत्मसंबंधामध्ये दर्जा मिळत असतो. म्हणजे आपल्या बहिणीला जेव्हा मुलगा होतो, आपल्या बहिणीला मुलगा होतो तेव्हा आपोआप आपण मामा बनत असतो. आणि त्याची त्या स्त्रीची दुसरी बहीण आहे ती आपोआप मावशी बनत असते. तुमची इच्छा असो नसो, बऱ्याच वेळा कुणाची इच्छा नसते काका व्हायची, पण काका व्हावा लागतो. कुणाला मावशी व्हायला आवडत नाही पण मावशी व्हावं लागतं. त्या आपली इच्छा नसली तरी मावशी म्हणणार ते मूल काका आपल्याला व्हावंच लागतं. की आपलं वय आपल्याला वाटतं की आपल्याला सगळ्यांनी दादा म्हणावं, मामा म्हणावं, पण पुढचा व्यक्ती तो काका सारखा झाला जागा त्यामध्ये. काका म्हटलं की वयस्कर व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर असतो, पण वयस्कर एक दिवस व्हावंच लागेल, वय म्हणून बघणार आहे काय केल्यानंतर. तर हे जी काका काकू मामा मामी आजोबा हे जी सगळे दर्जे आहेत ते आत्मसंबंधाचे. भातचा सुद्धा आत्मसंबंध आहे. भातचा आजोबा नाही इथं उदाहरण लागू पडत, इथं पिता पुत्र आजोबा इथं लागू पडते. इथं आत्मसंबंधानुसार काका काकू मामा मामी भातचा आत्या हे सगळे आप्तसंबंधानुसार दर्जा. सासू सून हे सगळे आप्तसंबंधानुसार दर्जे आहे. दुसरं आहे लिंग. म्हणजे जन्माला आल्यानंतर व्यक्तीला मुलगा आहे की मुलगी आहे त्यानुसार जो दर्जा मिळत असतो त्याला लिंगानुसार मिळणारा दर्जा असं म्हणत असतात. की जन्माला आल्यानंतर जो मुलगा असेल तर त्याला दर्जा समाधानात वरिष्ठ दिलेला आहे, प्रतिष्ठेचा दिलेला आहे. आणि मुलगी जन्माला आली म्हणलं की त्याला कनिष्ठ दर्जा दिलेला आहे भारतीय समाजात. परंतु जर प्रगत देशात जाल तर समानतेचा दर्जा आहे. मराठी समाजामध्ये जाल तर मुलीचा दर्जा श्रेष्ठ आहे, मुलाचा कनिष्ठ आहे. तिथं मुलीच्या जन्माचं स्वागत केलं जात आहे. म्हणजे या पद्धतीनं लिंगानुसार मुलगा मुलगी हा दर्जा मिळत असतो, आप्तसंबंधानुसार काका काकू हा दर्जा मिळत असतो, वंशानुसार कार्यगुरी हा दर्जा मिळत असतो, वयानुसार पिता पुत्र हा दर्जा मिळत असतो. ह्या आर्थिक दर्जाचे हे
चार तीन उप प्रकार है, तीन चार उप प्रकार है। दुसरा दर्जा है अर्जित दर्जा है। तो दर्जा मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करावे लागत असतात। सहजासहजी तो व्यक्तीला दर्जा मिळत नसतो, तो दर्जा मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागत असतं। जो दर्जा मिळवण्यासाठी आपल्याला शिक्षण घ्यावं लागत असतं, पात्रता मिळवावं लागत असते, कौशल्याचा विकास करावा लागत असतो, श्रम करावा लागत असतात, त्या दर्जाला आर्थिक दर्जा असं मिळतं। म्हणजे तुम्ही स्वकष्टानं जो दर्जा मिळवलेला असतो त्या दर्जाला आर्थिक दर्जा मिळतात। जो आपल्याला जन्मानं दर्जा प्राप्त होतो त्याला आर्थिक दर्जा असं मिळतं। हे सगळे आर्थिक दर्जाची उदाहरणं आपल्याला, हे सगळे मिळवण्यासाठी आपण काही केलं नाही, परंतु हे जे दर्जे आर्थिक दर्जा, हा दर्जा मिळवण्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रयत्न करावे लागत असतात, कष्ट करावे लागत असतात, शिक्षण घ्यावं लागत असतं, श्रम करावं लागत असतं, कौशल्याचा विकास करावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला दर्जा मिळत असतो। या दर्जाची नुसती उदाहरणं जरी लक्षात घेतली तरी आपल्याला माहिती मिळत असते की अर्जित दर्जामध्ये प्राध्यापक हा अर्जित दर्जा आहे, न्यायाधीश हा अर्पित दर्जा आहे, वकील हा अर्पित दर्जा आहे, कुलगुरु हा अर्पित दर्जा आहे, हे सगळे दर्जे अर्जित दर्जे आहेत। यासाठी त्यांनी शिक्षण घेतलं, ज्ञान संपादन केलं आणि त्यासाठी विशिष्ट प्रयत्न केले। तर अशा पद्धतीनं मुख्यमंत्री, राज्यपाल हे सगळे अर्जित दर्जे। तर या पद्धतीनं दर्जाचा अर्थ सांगून दर्जाचे प्रकार स्पष्ट करा असा 16 मार्काला प्रश्न येईल, किंवा दर्जाचे प्रकार सुद्धा येईल, किंवा अर्पित दर्जे अर्जित दर्जे असं सुद्धा येईल। तर जसं विचारलं तशा पद्धतीनं उत्तर आपल्याला द्यायचं आहे। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।